माझं नाव वीणा शशिकांत ओतुरकर, राहणार शिवाजीनगर ठाणे. मी माझं ऑपरेशन झालं ते इतकं सुंदर त्यांनी डॉक्टरांनी केलं की मला काही कळलंच नाही की माझं ऑपरेशन झालं. मला डॉक्टरांनी विचारलं पहिल्या पायाचं ऑपरेशन झालं ते विचारलं काय कसं वाटतंय काय होतंय का त्रास. म्हटलं नाही हो अजिबात नाही त्रास नाही. आता मी दुसऱ्या पायाचं करतो. म्हटलं ठीक आहे करा. त्यांनी दुसऱ्या पायाचं पण केलं. 15-20 दिवस गेल्यानंतर त्यांनी मला परत बोलवलं. टाके काढले वगैरे तर इतके सुंदर टाके चुकले होते की मी मला त्यांनी विचारलं जिना चढू शकाल का एक मधला. म्हटलं हो. मी एक मधला जिना चढून वरती गेले आणि मग त्यांनी तिथे नंतर माझे टाके वगैरे काढले. टाके काढले आणि मग मी माझ्या हातात मी काठी घेतली. मला म्हणे कशासाठी काठी घेतात मी, तुम्हाला जर काठीची आवश्यकताच नाही आहे तर तुम्ही कशासाठी काठी घेता, घेऊ नका काठी याच्या. म्हटलं अहो माझा मुलगा ऐकत नाही मी काय करू म्हणून म्हटलं मी काठी घेतली. नाही म्हणे त्याला मग सांगितलं म्हणते नको आईला घेऊ नको काठी, आई चालते ना चांगली व्यवस्थित चालू दे. आणि मला एवढा आनंद झाला की मी एवढी व्यवस्थित चालू शकले की आमच्याकडे जवळजवळ सगळ्या म्हणजे महिला बायका आहेत त्यांना पण मी सगळ्यांना सांगितलं की असं असं ऑपरेशन माझ्या अशा अशा ठिकाणी झालेलं आहे तर तुम्ही ते जरूर जा तिथे. डॉक्टर बाकूळ आहेत ते करतात छान ऑपरेशन करतात, अजिबात त्रास होत नाही, माणूस लवकरात लवकर बरा होतो आणि घरी येतो म्हटलं आणि आपल्या पायाने तो व्यवस्थित चालू शकतो.